निर्माणी अंबाजरी के अग्रवाल गैस एजेंसी के कैशियर सुखदेवी को मारपीट कर दो अपराधियों ने सुखदेवी की बैग छीनकर 12 लाख की डकैती की वारदात को अंजाम दिया था, जिसमें पुलिस के हाथों आरोपी लगना मुश्किल था। आज निर्माणी में सीसीटीवी कैमरे बंद होने के कारण आरोपियों तक का कोई भी सुराग नहीं लग पा रहा था। इसी बीच वाड़ी पुलिस स्टेशन के APR राहुल सावंत की टीम ने आरोपियों तक सुराग जुटाने में लग गई, जिससे वाड़ी पुलिस उस सुराग के माध्यम से आरोपियों तक पहुंच पाई और काफी मेहनत करने के बाद आरोपियों को पुलिस ने धर दबोचा। इसी मामले के चलते दत्तवाड़ी दुकानदार संघ के सुधीर भीमटे के पहल से वाड़ी पुलिस की दखल ली गई, इनके कार्यों की प्रशंसा की गई और ACP प्रवीण तेजादे के हाथों PI प्रवीण रायनवार, API राहुल सावंत, HC तुलसी शुक्ला, अजय पाटिल, सोमेश्वर वर्ते, दुर्गा दास माकड़े, राहुल बोटरे का पुष्पगुच्छ देकर स्वागत सम्मान किया गया। ACP प्रवीण तेजड़े ने PI रायनवार के कार्यों के प्रति व काम करने के जिज्ञासा के प्रति काफी सराहना की गई। सम्मान सत्कार कार्यक्रम का आयोजन विदर्भ लैंड डेवलपर्स CMT सुधीर भीमटे ने किया था। इस दौरान विपिन टिम्भुर ने, संदीपा वावता ने, चंद्रलेखा उके, जगजीत सिंह विर्क आदि प्रमुखता से उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन सुभाष खाकसे ने किया था। ऑफिस है, त्या ऑफिस मध्ये मॅनेजर सुखदेवी म्हणून काम करतात। ते रोज संध्याकाळी जमा होणार असतं, एक दिवसाची दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये जमा करतात। लोकल बँकेमध्ये त्यांच्या ऑफिसपासून एक 200 मीटर अंतरावरती एक युको बँक आहे। तर ते नेहमीप्रमाणे 10 वाजता सकाळी बँकेत पैसे भरण्यासाठी निघाले होते। निघाले असताना दोन अज्ञात दुचाकीस्वार पाठीमागून आले आणि सुखदेवी यांच्या पाठीमध्ये डोक्यामध्ये एक प्रहार केला, लाकडी वस्तूनी रॉडने त्याच्या लक्षात सांगितलं तो प्रहार झाला। त्याच्यानंतर दोन व्यक्तीने त्यांच्या हातामध्ये जी पैशाची बॅग होती ती जबरदस्तीने खेचली आणि तिथून ते पचार झाले। ती केस आपण सॉल्व केलेली आहे। पहिलं त्यांचं अभिनंदन केलं। एक केस उघडकीस आणण्यामागे खास करून सर्व जे वाडीचे अंमलदार आहे, जुने शाखेचे आणि जी वेगवेगळी पथकं होती, ते सर्वांच्या कलेक्टिव एफर्ट्समधून आणि त्यात सावंत साहेबांनी स्वतःची टीम कंटिन्यू 10-12 दिवस त्या मागावर ठेवली आणि त्यांना जो एक क्ल्यू मिळाला त्याच्यावरनं त्यांनी जे क्ल्यू मिळणं पण सोपं नसतं। एक क्ल्यू मिळण्यासाठी 100 गोष्टी त्यात पडाव्या लागतात, तेव्हा तो बाकीच्या गोष्टी रूल आउट होतात आणि तो क्ल्यू पुढे जातो आणि गुन्हा ओपन होतो। सिम्पल लॉजिक आहे। नुसता क्ल्यू धागा लागला असं नाही होत, धागा मिळवण्यासाठी 100 धागे बघावे लागतात आणि तो धागा नाहीच आहे ही खात्री केल्यावर तो एक धागा पक्का होतो। म्हणून धागा धागा जोडत जावे, मन जोडते गाणं एक दगडी शाळामधलं त्या तसं तो धागा असतो। तर त्या दृष्टीने त्यांनी सतत प्रयत्नातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तर मुख्य म्हणजे सांगायचं की हा जो सत्कार केला आहे त्याच्याबद्दल मी व्यापारी असोसिएशन दत्तवाडी बाकीचे पदाधिकारी यांचं खूप खूप आभारी आहे। पोलिसांना प्रोत्साहनचा एक हात पडला तर ते 10 पावलं पुढे टाकतात, कारण की चूक काढणं खूप सोपं असतं आणि पोलिसांची तर सगळ्यात सोपं आहे, परंतु पोलीस सकाळी कितीला येतो आणि रात्री घरी कधी जातो। हा समारासाठी उपस्थित असलेले माननीय साई पोलीस आयुक्त श्री तेजळ साहेब, आमचे मित्र सुभाष खाकसे साहेब, टिंबुर्ण साहेब, भीमटे साहेब, APS सावंत साहेब आणि इथे उपस्थित सर्व माझे कर्मचारी नागरिक इथे हा जे उपस्थित झालेले ते, तर अधिवेशन होतं 7 तारखेला आणि 4 तारखेची घटना मागचा बरोबर 19 डिसेंबर 2022 अधिवेशनाचा दिवस आणि त्या दिवशी झालेला डबल मर्डर आपल्याला सर्वजण त्याचे साक्षीदार असा सर्वांना माहीत असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा हे अधिवेशनाच्या आधीबरोबर 2-3 दिवस झालेली घटना, त्याच्यामुळे वरिष्ठांनीसुद्धा याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं होतं। माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब यांनीसुद्धा ही जी घटना घडलेली होती या तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, गुन्हा उघडकीस आणला पाहिजे याविषयी स्वतः जातीने लक्ष देत होते। अगदी पहिला जी घटना घडली त्या वेळेपासून ते गुन्हा उघडकीस येईपर्यंत म्हणजे आमच्या सातत्यानं संपर्कात होते, त्यांनी आवश्यक असणारा सर्व मनुष्यबळ आम्हाला दिलेला होता।
झोनमधील सर्व पोलिसांची सर्व डीबी पथक क्राईम ब्रँचच्या टीम असे वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या अंगांनी तपास करत होते आणि सुरुवातीला आम्हाला अजिबात कुठेच काही क्ल्यू नव्हते कारण की काही सीसीटीव्ही फुटेज नव्हतं किंवा दुसरा कुठला क्ल्यू लागत नव्हता आणि थोडंसं 4 दिवस झाले 5 दिवस झाले मग थोडेसे होईल नाही होईल नाही होईल चालू होतं पण सावंत साहेबांना मी असं सांगितलं होतं की लावून धरा फक्त सोडू नका फक्त हा सोडू नका काय होतं ते होऊन दे बस लावून धरा फक्त हा आणि सावंत साहेबांनी त्यांची टीम सातत्यानं ह्याच्यामध्ये तपास करत होती आणि त्यांना एक क्ल्यू लागला आणि ते त्याचा मागोवा घेत पुढे घेत गेलं आणि त्यांनी 1-2 आरोपी अटक केला खूप म्हणजे प्रशंसनीय कार्य झालं होतं. मी रात्री सावंत साहेबांनी मला सांगितल्यानंतर मी पहिला एसीपी सरांना सांगितलं डीसीपी सरांना सांगितलं दोन्ही डीसीपी सरांना सांगितलं डिटेक्शनची टीम मोठ्या प्रमाणात काम करत होती त्यांनाही सांगितलं त्यांनी खूप आनंद झाला. सीपी सरांना रात्री 11:30 झाले होते त्यावरती सांगितलं त्यामध्ये साहेबांनी पण खूप उत्तर केलं सर्वांचं अभिनंदन केलं सकाळी पुन्हा मला उठून पुन्हा विचारलं की पुन्हा त्या सर्व टीमचं त्यांनी अभिनंदन केलं. अधिवेशनाच्या काळामध्ये अधिवेशन चालू होतं आणि सर्वजण तिकडे बिझी असल्यामुळे हा विशेष सत्काराचा कार्यक्रम सी पी सरांच्या वतीने होणार आहे तो अजून झालेला नाही तो आता साहेब नक्कीच त्याच्यामध्ये घेतील. पण सावंत साहेब आणि त्यांची टीम यांनी जे कष्ट घेतलं जे ज्या कौशल्याने जे ते तपास केला ते खरोखर वाखणण्याजोगं होतं. एनबीसी न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट.